आज आपण इतिहास हा विषय पाहणार आहोत. या इतिहास विषयामध्ये आजचा आपला पाठ आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्य. या आधी आपण चेर, पांड्या आणि चोळ राजघराण्यांविषयी माहिती पाहिली. आज आपण सातवाहन राजघराण्यांविषयी माहिती पाहणार आहोत. तर मित्र, सातवाहन राजघराणे हे अतिशय बलशाली राजघराणे होते. मौर्य साम्राज्यानंतर अशोक सम्राटानंतर बृहद्रथ सर्वात शेवटचे राजे होऊन गेले आणि बृहद्रथ यांच्या हत्येनंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र इथे छोट्या छोट्या राज्यांची सत्ता प्रस्थापित झाली. त्यापैकी एक म्हणजे सातवाहन राजघराणे. पूर्वीचे जे प्रतिष्ठान होते त्याला आजचे नाव पैठण आहे. सातवाहन राजघराण्यांमध्ये पैठणवरून सर्वांचे सर्वच कारभार केला जायचा. आज संत एकनाथ महाराज समाधीसाठी ते स्थान प्रसिद्ध आहे. त्याला एक धार्मिक महत्व प्राप्त झालेलं आहे. सिमुख राजा हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. काही सातवाहन राजे आपल्या नावाआधी आईचं नाव लावायचे. उदाहरणार्थ गौतमी पुत्र सातकर्णी. गौतमी पुत्र म्हणजे त्या राजाच्या आईचं नाव काय? गौतमी. गौतमी पुत्र सातकर्णी असं त्यांचं नाव होतं. हा राजा विशेष प्रसिद्ध होता आणि त्या राजाबद्दल नाशिकच्या लेण्यांमध्ये अतिशय सुंदर असं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि ते म्हणजे त्रिसमुद्रतोय पीत वाहन. त्रि म्हणजे तीन, समुद्र सर्वांनाच माहिती आहे. तोय पीत वाहन, तोय म्हणजे पाणी, पीत वाहन म्हणजे राजाचे वाहन. ज्या राजाच्या गोड्यांनी तीन समुद्राचं पाणी पिलेलं आहे असा त्या राजाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. हा या राजाने गाथा सप्तशती हा महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यावेळेचं लोकजीवन, त्यावेळेची कला, लोकांचा आहार याविषयी माहिती देण्यात आलेली आहे.